मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा नागमठाण येथील गोदावरी नदीवरील अनेक वर्षापासून रखडलेल्या पुलाचे काम येथील नागरिकांच्या अथक परिश्रमानंतर 2009 साली सुरू झाले. मात्र एवढे दिवस उलटून गेले तरीही अजून पुलाचे काम अपुरे आहे. याच्या निषेधार्थ आज येथील नागरिकांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. यावेळी आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरडारे आणि माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच काम सुरू करण्याचे लेखी पत्र देण्याचे आश्वासन उपअभियंता SB काकड यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. नागमठाण येथील गोदावरी नदीवरील पुलाचे काम 2009 साली सुरू झाले. मात्र काही दिवस काम सुरू राहिले आणि अपुऱ्या अवस्थेत पुन्हा पुलाचे काम बंद पडले. पुन्हा 2019 पुलाचे काम सुरू झाले. मात्र एवढे दिवस उलटून गेले तरीही पुलाचे काम अपूर्ण आहे. या पुलावर आजपर्यंत 12 कोटीच्या पुढे खर्च झाला आहे. मात्र एवढे पैसे खर्चूनही काम अपूर्ण आहे. यामुळे नागरिकांनी संतप्त होत आज जलसमाधी आंदोलन केलेत. यावर अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देतात असा आरोप येथील नागरिक करत आहे. तसेच या कामावर नागरिकांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केलेत. हे काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी आज येथील नागरिकांनी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केलेत. आज नागमठाण इथे काही लोकांनी पहाटे पहाटे सकाळी या गोदावरीच्या या आता पुलाचं काम चालू आहे या ठिकाणी आपलं आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे. कारण की आपण बघितलं तर 2009 या पुलाला मंजुरी या ठिकाणी मिळालेली सार्वजनिक बांधकाम ज्या सत्तार साहेब या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यमंत्री पीडब्ल्यू डी या डिव्हिजनचे होते तर त्यांनी एक नागमठाण आणि एक पुरंगाव या ठिकाणी दोन पूल या ठिकाणी त्यांनी मंजूर केले होते. तर नागमठाणचं पुलाचं काम या ठिकाणी चालू झालं होतं पण मध्यंतरी काळात जो कॉन्ट्रॅक्टर होता या ठिकाणातून तो पळून गेला आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं पण नुकसान या ठिकाणी होतं. कारण की आपण बघितलं तर आपल्या इकडे कॉलेजेस एवढे मोठे प्रमाणात इंजिनिअरिंग कॉलेज नाहीत, दवाखान्याचे प्रश्न आहेत मोठे मोठे. तर इथं लोकांना पश्चिम महाराष्ट्र रामपूर असं या भागात जाण्यासाठी आता खूप खूप महत्त्वाचं आहे. तर मी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर याचं दखल घ्यावे आणि जे उपोषणाचे काउन्सिल आहेत त्यांना विनंती करतो का आपण हे आपलं आंदोलन मागे घ्यावा हे आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, तहसीलदार राहुल गायकवाड, उपविभागीय अभियंता SB काकड, जिल्हा परिषद शिक्षण सभापती अविनाश गलांडे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उपोषणकर्ते जोपर्यंत काम सुरू करण्याचे पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे आणि माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच काम सुरू करण्याचे लेखी पत्र देण्याचे आश्वासन उपअभियंता SB काकड यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शैलेंद्र खैरमोडे, MCN News, वैजापूर.